नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल रात्री आपल्याला पाग मासेमारीमध्ये 3 मोठे पिलसे भेटले होते आणि आज आपण त्याच पिलशांचं आपल्या कोळी पद्धतीमध्ये जेवण बनवणार आहोत. आणि एक पिलशाचे एक जेवण होईल इतके मोठे पिलसे होते. आता मी पिलशांची कटिंग करतो आहे आणि त्याच्यानंतर रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हा बघा पिलसा. तर आता हा पिलसा आपल्याला कापून घ्यायचा आहे. मस्त मोठ्या साईजचा पिलसा आहे. आता त्याची आपण फोडणी करतो. खवले काढण्यासाठी ब्रश हा अतिउत्तम आहे. कातीपेक्षा ब्रशने खवले चांगले निघतात आणि मांस पण अजिबात खराब नाही. मित्रांनो, आता आपला पिलसा साफ करून झालेला आहे, म्हणजे सर्व खवले आहेत ना ती काढून झालेले आहेत. आणि आता मी पिलसा कापण्यासाठी सुरुवात करतो. पिलसा कापण्याच्या सुरुवातीलाच बघा, आपल्याला सर्व पिसारे आधी त्याचे कापून घ्यायचे लागतात. पोटातील सर्व घाण काढून घ्यायची. बघा, अत्रे आहेत, अत्रे सर्व काढून घेतलेले आहे आणि पोट एकदम साफ केलेलं आहे. आता याचे आपण पीस कापू. मित्रांनो, पिलशाचे मांस नरम असते, त्याच्यामुळे ते कापायला एकदम सोपं वाटते. बघा, मोठे मोठे आपण पीस केलेले आहेत आणि आता याला मधून आपण कापणार आहोत. असे मधून भाग करायचे. मोठं मांस आहे त्याच्यामुळे आपण याचे तुकडे करू. मित्रांनो, आता हे बघा, मांस आपण कापलेलं आहे, बॉनलेस आहे. पिलशाला फक्त एकच मधला मेन काटा असतो. तर याचे आपण तुकडे करू आहोत. मस्त मीडियम साईजचे आपण तुकडे करणार आहोत. बघा, असे मीडियम तुकडे करायचे जेवणासाठी. त्यानंतर काट्याच्या दुसऱ्या बाजूचे पण आपण मांस काढून घेऊ.
मस्त पीस पडत आहे. एक फक्त मधला मेन काटा वेगळा केला की नुसतं मास होत. तिळशाचे मास मित्रांनो, आपला आता पिलसा कापून झालेला आहे आणि पिलशाला एकच मधला काटा मेन असतो आणि त्याच्या पोटाजवळ थोडेसे काटे असतात. बाकी पाठीच्या जवळ आणि शेपटीच्या जवळ फक्त मांस असते आणि तेच मांस भरपूर आहे. आपल्याला एक वेळचं जेवण होईल. मस्त पीस पडलेले आहे. आता आपण जेवण बनवण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो आजच्या जेवणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. चला मित्रांनो, आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बघा. मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, लाल कोली मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर नारळ घेतलेला आहे, बारीक वाटून घेतलेला नारळ, आणि चिंच घेतले आहे जेवणाला आंबटपणा येण्यासाठी. आता हे सर्व वाटणं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सर्व सामग्री आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जेवण बनवायला सुरुवात करू. मित्रांनो, आता आपण जेवण बनवण्यासाठी सुरुवात करत आहोत आणि आता आपण तेल घेतलेलं आहे. दोन चमचे खाण्याचे तेल आणि आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपलं वाटणं आहे नारळ, मिरची, कोथिंबीर, लसूण, हे सर्व आपण आता तेलामध्ये शिजवणार आहोत आणि चिंच सुद्धा घातलेले आहे. हलू गॅस होते आपल्याला शिजवायचं. आपल्याला वाटलं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. वाटणं चांगलं शिजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लाल कोली मसाला घालणार आहे. आता आपण लाल कोली मसाला घालणार आहोत. मित्रांनो, रश्याला आपल्या उकाल आलेला आहे आणि आता आपण पिलशाचे तुकडे टाकणार आहोत. बघा, भरपूर मांस आहे. एका पिलशाचं मांस भरपूर आहे आणि त्यात आपण जेवणामध्ये घालू. Thank you.
का, पिलच्याचं मांस टाकल्यानंतर तो भरलेला दिसायला लागला. बघा मित्रांनो, पिलशाचा तुकडा. मित्रांनो आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला थोडं वेळ थांबायचं आहे. एक मोठा उकळा घेऊन आपण पिलशाचे तुकडे चेक करू. जर तुकडे शिजले असेल तर आपण गॅस बंद करू शकतो. मित्रांनो आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि एकदा झाकण उघडून आपण पिलशा माशाचे तुकडे चेक करू. वाप सुटलेली आहे, मोठा उकळ आलेला आहे. आता आपण एखादा तुकडा घेऊ आणि चेक करू मास शिजले की नाही. बघा मास शिजलेला आहे. तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून कोथिंबीर टाकू. आता गरम गरम जेवण आपण प्लेटमध्ये वाढवून घेऊ आणि मस्त तांदळाच्या भाकरीसोबत जेवायला बसू. मित्रांनो आता जेवण प्लेटमध्ये वाढवून झालेलं आहे आणि जेवण जेवण्यासाठी तांदळाची भाकरी आणली आहे. बघा मोठी तांदळाची भाकरी. आपल्या कोळी संस्कृतीमध्ये तांदळाची भाकरी ही प्रत्येक जेवणासाठी आवश्यक असते. आणि हे बघा पिलच्याचं जेवण. आज तर जेवायला खूप मजा आहे कारण रात्री खूप मेहनत केली आणि मध्यरात्रीमध्ये आम्ही ही मासेमारी केली होती. मस्त 3 पिलशे भेटले मोठे मोठे आणि त्याचंच आज आपण हे जेवण बनवलं आहे. तर चला आपण चाखून बघूया आजच्या जेवणाची चव कशी आहे. रस्सा भारी झालेला आहे, आंबट आंबट मस्त लागतो. आणि हे पिलशाचे तुकडे एक नंबर. पिलशामध्ये काटे खूप कमी असतात. पिलशाचे आंबट म्हणजेच कालवण किंवा फ्राय बनवले ना तरी खूप छान लागते खायला. मित्रांनो कुठल्याही माशाचं जेवण म्हणा ते जर तांदळाच्या भाकरीने खाल्ले ना तर त्या माशाच्या जेवणाला एकदम भारी टेस्ट येते. आणि आमच्या घरी प्रत्येक जेवणामध्ये तांदळाची भाकरी बनवली जाते. मित्रांनो तुम्हाला आजची पिलसा माशाची रेसिपी कशी वाटली, आजचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवार जायचा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.